वैजापूर तालुक्यातील शिरसगाव जवळ असलेल्या नांदूर मधमेश्वर कालव्यात मिनी ट्रॅक्टर सह दोन जण बुडाल्याची घटना घडली आहे. मोहन धात्रक आणि गणेश धात्रक असे पाण्यात बुडालेल्यांची नावे आहेत. मोहन छब्बू धात्रक आणि गणेश भीमराज धात्रक हे दोघे जण बुडाल्याची गुरुवारी घटना घडली आहे. ही घटना सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की गणेश याला पोहता येत असल्याने तो पाण्यातून बाहेर आला, परंतु नांदूर मधमेश्वर कालव्याला पाणी सोडलेले असल्याने पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने मोहन छबू धात्रक राहणार शिरसगाव हा कौटगावच्या दिशेने वाहून गेल्याची माहिती काही स्थानिक नागरिकांनी दिली असून नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने त्यांचे शोधकार्य सुरू आहे असे पोलिसांनी सांगितले. शैलेंद्र खेरमोडे, MCN News, वैजापूर.